राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील अट्टल गुन्हेगार आणि वाळू तस्करांकडून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला वडिलांदेखत मुलगी झोपली असताना चारचाकी वाहनात उचलून नेल्याची घटना घडल्यानं बारागाव नांदूर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात मुलीचे वडील विलास नामदेव पवार यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 220/2018 भादवी कलम 363/366 अप्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात एका घरासमोर 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री आई शेजारी झोपली असता मध्यरात्री 2 वाजेच्या दरम्यान येथीलच अट्टल गुन्हेगार व वाळू तस्कर किशोर साहेबराव माळी त्याचबरोबर संजय भगवान बर्डे यांसह अज्ञात 3 जणांनी अल्पवयीन मुलीस पळवून नेत एका चारचाकी काळ्या रंगाच्या गाडीत टाकताना मुलीच्या वडिलांनी पाहिलं. मुलीच्या वडिलांनी यावेळेस आरडाओरडा केला असता ही चारचाकी अंधारात पसार झाली. अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा किशोर माळी हा अट्टल गुन्हेगार व वाळू तस्कर असून त्याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. त्यानं अनेक अल्पवयीन मुलींना पळवून नेत अत्याचार केल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. नागरिकांकडून समजलेल्या माहितीनुसार किशोर माळी व त्याच्या साथीदारानं या अल्पवयीन मुलीस 2 दिवसापूर्वी पळवून नेलाय. तसेच मुलीच्या वडिलांनी किशोर माळी यांना संपर्क करत आमची मुलगी आम्हाला परत द्या अशी विनवणी केली, पण माळी यानं माझं काम झाल्यावरच तुमची मुलगी पाठवून देईल, जर तू कोणाशी काही बोलला तर मुलगी दिसणार नसल्याची धमकी दिली आहे असं चर्चेतून समजतंय. सदर प्रकार हा गाजलेल्या रावडी राठोड या चित्रपटाला शोभेल असा दिसून येतोय. अद्याप मुलगी परत मिळाली नसल्यानं मुलीचे आई वडील हे हवालदिल झाले आहेत. सदर घटना घडल्यानं या भागात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या गुन्ह्याचा तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड हे करत असून आरोपींच्या लवकरात लवकर मुसक्या आवळणार असल्याचं तपासी अधिकारी राठोड यांनी सांगितलंय. दरम्यान या सदर प्रकाराबाबत कुटुंबियांनी अधिक माहिती दिली आहे. रात्री 2 वाजता किशोर माई संजू बर्डे ते दोघजण होते, काळी कलरची गाडी होती, ते मी उठून पाहताना ते मला चुकांना देऊन फरला. माझी मुलीला 2 वाजता उचललं होते. गाडी कोणती होती त्यांची? काळ्या कलरची गाडी होती, स्कॉर्पिओ होती. काळी ओळखतात ती गाडी? ती गाडी मी पाहिली, पण काळा कलर होता त्या गाडी. तुम्ही पाहिलं प्रत्यक्ष त्यांना? हा, त्या दोघांना मी प्रत्यक्ष पाहिलं. किती वाजले ते? 2:00 दरम्यान होते. घटना घडली घटना घडली होती. थोडी दुकानात जायची का छेडछाड व्हायची, थोडी टिंगल करायची. तिला 2 वाजता रात्री उचलून नेलेले आहे वरून, त्यांच्या धमकीवर आहेत आता आम्हाला मारायला. आता नाव सांगितले, नाव सांग. किशोर माळी किशोर माळी या वाळू तस्करानं अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना काहींनी पोलिसांत कथन केल्यात. यामध्ये सर्वात आघाडीवर बारागाव नांदूर, राहुरी खुर्द, गोटुबा आखाडा, जुने बस स्थानक परिसर यासह राहुरी शहरातील विविध ठिकाणी लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचं बोललं जात आहे. जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा यांनी याबाबत लक्ष घालावं आणि अशा विकृत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी या भागातील नागरिकांमधून होती आहे. न्यूज रिपोर्टर दत्ता तारडेसह गोविंद फुंगे, S9 मीडिया, राहुरी.